अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आले नाही तर येत्या 1 एप्रिल पासून केव्हाही आत्मदहन करण्याचा इशारा महिला काँग्रेस कमिटीने दिला. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. अक्कलपाडा धरणातून कालव्यामधून पाणी सोडण्यात यावे याबाबत वेळोवेळी निवेदने देण्यात आली. पाणी सोडले नाही म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, परंतु अद्यापही पाणी सोडण्यात आलेले नाही. तरी दिनांक 30 मार्च पर्यंत दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडण्यात आले नाही तर 1 एप्रिल पासून कोणत्याही वेळी आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा महिला काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनातून दिला आहे. सदरचे निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. सदरचे आत्मदहन आंदोलन पोलीस बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे जिल्हा अध्यक्ष गायत्री जयस्वाल यांनी सांगितले. यावेळी दिनेश भदाणे, साहेबराव भदाणे, ज्ञानेश्वर महाले, श्रीराम कर्पे, रवींद्र भदाणे, रंगनाथ महाले, प्रदीप देसले, हंसराज देसले, विकास पाटील, संजय विक्रम, दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते. अक्कलपाडा धरण पानी छोड़ने के विषय में महिला कांग्रेस की तरफ से कलेक्टर साहब को हमने एक निवेदन दिया था कि कलेक्टर साहब आप 1009 फुट पानी है धरण में, आप शेतकरी लोगों को, शेतकरी प्यासे मर रहे, ढोर प्यासे मर रहे, जनता प्यासी मर रही, तो आप पानी छोड़िए. लेकिन कलेक्टर साहब ने हमें आगे की तारीख दी, बाद में बुलाया. फिर हमने पानी का विषय को लेके मैंने मंत्रालय में आत्मदहन का इशारा दिया. उन्होंने पुलिस का सहारा लेके मुझे आत्मदहन से रोक लिया. पुलिस वाले ने क्या बोला कि मैडम आप रुक जाइए, हम कलेक्टर तरफ मीटिंग लगाते और मीटिंग लगाने के बाद क्या निकलता है विषय अंदर का हम आपको बताएंगे. लेकिन आज मीटिंग के लिए हमको कलेक्टर साहब ने बुलाया था, लेकिन मीटिंग अभी लगी नहीं है. और हम कलेक्टर साहब को आज फिर से निवेदन दिया कि जर आज पानी नहीं छोड़ा तो फिर से हम महिला कांग्रेस की तरफ से आत्मदहन का इशारा दिया है और आत्मदहन हो के रहेगा. पानी उनको छोड़ना ही पड़ेगा. गौर गरीब जनता के वास्ते, शेतकरी के वास्ते, ढोर जानवर के वास्ते ये मेरा संदेश है. एसटी महामंडळाने प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या सोयी सुविधा पुरवाव्यात, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विभाग नियंत्रकांना शुक्रवारी देण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने शासनातर्फे अनेक सुविधा पुरविल्या जातात, मात्र धुळे एसटी महामंडळातर्फे प्रवाशांना सोयी सुविधा देण्यात येत नाहीत. प्रत्येक बसमध्ये फर्स्ट एड बॉक्स असणे आवश्यक आहे, परंतु हा नियम कागदावरच आहे. तसेच दिव्यांगांना बसमध्ये चढ उतार करण्यासाठी रॅम्पची सोय करण्यात यावी, महिलांसाठी मोफत बाथरूमची सोय आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळे यांना देण्यात आले. 1 महिन्यात या सुविधा देण्यात आल्या नाही तर मनसे विद्यार्थी सेनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ऍडव्होकेट प्रसाद देशमुख, गौरवगीते एस शर्मा, रवी शिंदे, गणेश पवार, विठ्ठल पगारे, राहुल मराठे, नितीन पाटील, गुरुराज पाटील, देविदास चौधरी आदींनी दिला आहे. निर्माण सेनेतर्फे आज निवेदन देण्यात आलं. निवेदनाचे 3 प्रमुख मागण्या होत्या. सगळ्यात महत्त्वाची मागणी की प्रथम उपचार पेटीशिवाय कोणतीही गाडी रस्त्याच्या बाहेर निघू नये, आगाराच्या बाहेर निघू नये. हे गव्हर्नमेंटचा त्यांचा जी आर आहे, शासनाचा आपण बघू शकतो. त्यांनी मला माहिती दिलेली आहे की बाबा मोजके लोकांमध्ये आम्ही दिलेले आहे. जर शासनाचा नियम तुम्हीच पाळत नसाल तर का उपयोग. दुसरी गोष्ट, प्रत्येक गाडीमध्ये प्रत्येक तुम्ही या या तुमच्या सुविधा याच्यामध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प असणं आवश्यक आहे. एका पण ठिकाणी रॅम्पने जुने रॅम्प होते ते तोडले, रिनोव्हेशन केलं, नवीन रॅम्प गेले कुठे बाकीचे रॅम्प. रॅम्पची सुविधा नाही आहे, लोकांना थंड पाण्याची सुविधा नाही, विश्रांतीची सुविधा नाही. लेडीजसाठी मोफत बाथरूम असताना 2-2 रुपये 5-5 रुपयाची सुट्ट्याची मागणी केली जाते. आता कोणी सुट्टी कोणाला अर्जंट असतं, कोणी 100 रुपयांनी 5 रुपये शोधत बसेल का. तुम्हाला ज्या सुविधा ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटने सुविधा जर आम्हाला दिल्या नाही तर 1 महिन्याची आम्ही मुदत देतो. 1 महिन्यानंतर या ऑफिसमध्ये आम्ही तोडफोड करू. ज्यांना गुन्हे दाखल करायचे त्यांनी करावे. जर हेच नियम पाळणार नसतील तर आम्ही नियम पाळणार नाही, यांना आत्ताच सांगून दिलेलं आहे. धन्यवाद. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मोरदर धरणा गावातील पाणी प्रश्न कायमचा सोडवावा मागणीसाठी ग्रामस्थांनी सुरू केले आंदोलन. नगर धुळे येथे
3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी केली अटक. अंजार नगरात स्वच्छता मोहीम राबविण्याची नागरिकांनी केली मागणी. अक्कलपाडा धरणातून पाणी सोडा अन्यथा आत्मदहन करण्याचा महिला काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात आला इशारा. आणि एसटी महामंडळाने प्रवाशांना सोयी सुविधा द्याव्यात, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला विभाग नियंत्रकाला निवेदन. याच बरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.